मंडळी आमराम, मी कैलास लागे, सुमोटो मोबाईल कंपनीचे प्रतिनिधी। आज आपण लोहा तालुक्यातील सावरगाव नसरत या गावी आलेलो आहे। दादांनी तूर पिकावर सुमोटो कंपनीचं विद्युत हे औषध पर पंपाला 5 ml या प्रमाणात एका महिन्यापूर्वी फवारणी केली होती। मी बोलतो त्यांच्याशी। मला आज आपण या प्लॉट मध्ये आपण त्याचे रिझल्ट पाहण्यासाठी आलेलो आहे। राम राम। आपलं नाव काय? भाऊ साहेब कदम। मेसेज करा। गाव? सावरगाव नसरत तालुका लोहा जिल्हा नांदेड। आपला मोबाईल नंबर काय? बरोबर 99608031 62। बरोबर। आपण तुम्ही एक दीड महिन्यापूर्वी तूर या पिकावर विद्युत या औषधाची फवारणी केली होती। तेच आज त्यांच्याकडून आपण त्याचे विद्युतचे काय परिणाम झाले हे पाहण्यासाठी आलेले। ते थोडक्यात आपल्याला काय झालेले फायदे ते सांगतील। दादा काय वाटते म्हणजे कसं आहे, हे जे एक ढळा आहे, मी राईट बोलतो माझ्या पद्धतीने, ढळा सरळ नीट वर यायचा, अशी लांब पागोराची फुटते ना त्याच्या ऐवजी हे बंद करून हे फाटी जास्तीचे फुटत, म्हणजे खांदा सरळ जायचा त्याला फांदे जास्त निघाल्या। फांदे जास्त। बरोबर। आता हे एकच डाळा पाहू शकतो आपण, एकच डाळा आहे तर याला फांदे किती? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 बारा फांदी, एका फांदीला 12 फांदी लागलेली आहे, म्हणजे फांद्यांची संख्या जास्त निघाली। फुटवा जास्त निघाल्यामुळे कुठले बघा ना तुम्ही, बघा कुठले पा, फांद्या जास्त निघालेल्या आहेत। फांद्या निघाल्यामुळे फुलांची संख्या वाढायला लागलेली आहे। अजून दुसरं काय जाणवते तुम्हाला याच्यामध्ये? फुल वगैरे सध्या व्यवस्थित आहे, फुलामुळं चट्ट्यांची संख्या जास्त निघायला लागली आहे। प्लॉट हिरवागार झालेला आहे। बरं, आजूबाजूच्या शेतकऱ्याला, परिसरातल्या शेतकऱ्याला काय सांगू शकता विद्युत? म्हणजे आता आपण फुला अवस्थेच्या कळी अवस्थेच्या अगोदर जर एक पंप घेतला किंवा त्याच्यानंतर एखादी घेतला तर अजून चांगलं राहील। आपण शेंडे जे कापतो त्याच्याऐवजी हे घेतलेलं चांगलं। बरोबर। जरा टाइम मिळाला त्याला टाइम अजून ज्या शेतकऱ्याला वापरायची विद्युत त्यांनी चट्टा अवस्थेत जर वापरलं तर विद्युत मुळे काय होणार आहे, दाना टपोर आपण ते आणि तुमच्या फुलांची फुलगळ होणार नाही। त्याच्यामुळे विद्युत वापरा आणि उत्पादन वाढवा। आपण काय म्हणतो, विद्युत वापरा उत्पादन वाढवा। शेतकऱ्याला काय सांगू शकता तुम्ही? हे वापरलं तेवढं चांगलंच आहे, छान आहे, म्हणजे आपलं उत्पन्न वाढत असेल तर त्याला काय हरकत। विद्युत पीक उत्पादन क्षमतेला देई एक नवी दिशा।